संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा फलश्रुती संतती विषयी वाटणारी चिंता दूर होईल श्री गणेशायन महा पूर्वीची ती विप्रवनिता शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होती गुरुपदेशी पंचत्व पावली जन्म झाला पुढे तिसी विप्रकुळी अंबाभवानी त्याच गावी माधव विप्राशी विवाह झाला तिचा पुढे क्रमिता मासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर झाली माता पिता जन्मताच तो बालक ओमकार शब्दे म्हणे ऐक पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती ते वेळा ज्योतिष सांगती लक्षण कुमार होईल कारणिक गुरु होईल सकळांचा जातक ब्राह्मण सांगती माता पिता आनंदित उपजत बाळ ओंकार जपत आश्चर्य करती सकळ जन वेळा स्तनी दुग्ध थोडे बाळा ऐकून हसे बाळक स्पर्शे स्तनास्तव्य करे सनाशी स्पर्शता कर बत्तीस धारा वाहे क्षीर विस्मय करती जनक जननी नमन करती बाळाला न बोले बाळक आणिक माता पिता चिंतित ओंकाराविण शब्द अन्य माता पिता उपचार करती व्यावहारिक परीन बोले बालक तुझे बोबडे बोल ऐकावे वाटते पुत्रराय माता पिता बोलती इच्छिती सात वर्षे कुमाराशी योग्य झाला मुंजिशी विप्रमणती तये वेळा संस्कारावे ब्राह्मण फुला जाऊनी तये वेळा घेऊन आला लोह गोळा हाती धरिताची निर्मळ झाले सुवर्ण बावन कशी हास्य वदने वेला, दावी यज्ञो पवित गळा कटी बांधावी मोजे मेखळा कुण दाखवी मातेसी मंत्रपूर्वक यज्ञो पवित धारण करवी ती समस्त सहभोजने कराव्या गृहात या गेली माता गायत्री मंत्र कुमाराशी देऊनी भिक्षा वचन करी आशीर्वचन देती नारी बाळ उच्चारी चारी वेद लोक समस्त विस्मय करी पिता हर्षे निर्भरी मुका बोले वेद चारी हो म्हणती होईल कारणिक इतक्यावरी तो बालक मातेसी काय म्हणत तू आ उपदेश केला ऐक भिक्षा माग म्हणून म्हणून जाऊ द्यावे आता माता म्हणे कोण पुशिला गुरु म्हणती तू ते होताची पुत्र दोन निरोप वा संतोषिन इथे श्रीगुरुचरित्रे श्रीपादावतार बालचरित्र नाम श्री गुरुदेव गुरु दत्त